हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला दाखवणार आहे स्विस मधली सुपर मार्केट्स। तसेच स्विस मध्ये भरपूर सुपर मार्केट्स आहेत, जसे की मिग्रोज, अल्डी, डेनर, कूप, अलिमा आणि असे बरीच आहेत। पण जास्त लोक ज्या ठिकाणी जातात ते म्हणजे मिग्रोज, डेनर आणि कूप। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे मिग्रोज। तर हे तुम्ही पाहू शकता, बाहेरच्या बाजूने मी तुम्हाला फर्स्ट दाखवते, त्यानंतर मग आपण आज जाऊ। बाहेरच्या बाजूला तुम्हाला काही कंटेनर दिसत असतील ब्लॅक कलरची, तर ती कशासाठी? तर ती आहेत रिसायकलिंग पर्पजसाठी, म्हणजेच इथं रिकाम्या बॉटल्स कोणत्याही प्रकारच्या तुम्ही इथं आणून टाकू शकता घरातल्या, मग त्यानंतर ती रिसायकलिंगसाठी जातात। त्यानंतर इकडं तुम्ही पाहू शकता एक तुम्हाला छोटं शॉप दिसत असेल, ज्याच्यावर किओस्क असं नाव असेल। अशा प्रकारची शॉप्स स्वित्झर्लंडमध्ये भरपूर ठिकाणी पाहायला मिळतील तुम्हाला। हे शॉप म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी इकडे मिळतात, जसे की न्यूजपेपर, मॅगझिन, सिगरेट्स आणि अजून बऱ्याच गोष्टी असतात। आपल्या इकडची पानपट्टी म्हणजे इथलं छोटं किओस्क असं समजा। देन बाहेरच्या साईडला तुम्ही बघू शकताय की इकडं गार्डनसाठी लागणारे बरेच टूल्स आहेत, जसे की हे फ्लॉवरचे कुंड्या आहेत, त्यानंतर बाकी खतांचे हे आहेत, त्यानंतर अजून बाकी बरंच साहित्य आहे, कुंड्या वगैरे, तर बघू शकताय तुम्ही। चला फ्रेंड्स, आता आतमध्ये जाऊ। मी डावीकडून सुरुवात करते। तर फ्रेंड्स, या बाजूला तुम्हाला मोठा सेक्शन दिसतोय, तो म्हणजे ब्रोथचा। ब्रोथ म्हणजे आपल्या भाषेतला ब्रेड, पण इथे फक्त ब्रोथ म्हणजे ब्रेड नाही, तर इथे बऱ्याच प्रकारचे ब्रोथ्स अवेलेबल असतात। आणि इथल्या लोकांचं मेनली खाणं तर ब्रोथच आहे आणि चीज आहे, त्यामुळे इथं वेगवेगळ्या व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळतील। यात आमची आवडती गिफली पण आहे, पण अनफॉर्च्युनेटली आत्ता ती नाही आहे असं दिसतंय, सगळा सेक्शन रिकामा दिसतोय। तर ठीक आहे, चला आपण पुढे जाऊ। इकडे तुम्ही बघू शकताय वेगवेगळ्या प्रकारचे ग्रीन टीज वगैरे दिसत आहेत, त्यानंतर कॉफीचे बीन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कॉफीज आहेत। तर फ्रेंड्स, अजून एक गोष्ट सांगायची राहून गेली, इकडे वरच्या बाजूला तुम्हाला प्रत्येक सेक्शनला नेम्स दिसतील, त्यामुळे कोणतीही गोष्ट तुम्ही इझिली फाइंड करू शकता। तर त्याबरोबर आपण निघालोय फ्रीजरच्या सेक्शनमध्ये। आता इथं वर सगळे काही दुधाचे प्रकार पदार्थ किंवा दही, बटर या सगळ्या गोष्टी इकडे आहेत। तर तुम्ही पाहू शकता इथं दुधाचे डबे आहेत, त्यानंतर हे बटर जे आम्ही रोज डेली यूज करतो, त्यानंतर हे दही, त्यानंतर इथे दह्याचे बरेच प्रकार पाहायला मिळतील, म्हणजे वेगवेगळ्या फ्लेवरचे दही इथे अवेलेबल असतात। तर फ्रेंड्स, स्विस मधल्या लोकांच्या आयुष्यातला आणखी एक महत्त्वाचा पदार्थ, तो म्हणजे चीज। ते भरपूर प्रमाणात चीज आणि ब्रोथ याचा वापर करतात खाण्यामध्ये। तर इथं चीज सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे अवेलेबल असतात, म्हणजे भयानक प्रकार इथं आहेत, आम्हाला इथं आल्यावर पाहायला मिळाले। त्यामुळे तुम्ही बघू शकता की किती प्रकारचे चीज इथं दिसत आहेत तुम्हाला। हा आहे नॉनव्हेजचं सेक्शन, पण याबद्दल मला फारशी माहिती नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला जस्ट दाखवते काय काय आहे ते।
तर फ्रेंड्स, एक गोष्ट मी तुम्हाला सांगायची विसरून गेले, ती म्हणजे इकडचा 1 CHF किंवा 1 franc म्हणजे इंडियन रुपीज मध्ये जवळजवळ 80 ते 82 रुपीज होतात. तर त्या हिशोबाने इकडच्या सगळ्या वस्तू 1 CHF, 2 CHF किंवा त्याच्यापेक्षा जास्त किंवा कधी कधी त्याच्यापेक्षा कमी सुद्धा असतात. तर त्या हिशोबाने आपल्या इकडचे 80 ते 100 रुपये किंवा त्याहून अधिक किमतीला इकडची प्रत्येक वस्तू असते. इथे तुम्ही पाहू शकाल किमतीचे टॅक्स आहेत, तर तुम्ही बघू शकाल. इथं व्हेजिटेबल्स आणि फळं सुद्धा अवेलेबल असतात. तुम्ही पाहू शकता इकडं फळं आहेत, त्यानंतर व्हेजिटेबल्स सुद्धा आहेत. आणि मोस्टली इथली लोक फिट राहतात, व्यायाम करतात भरपूर प्रमाणात आणि सॅलड वगैरे खातात, त्यामुळे इथं तयार सॅलडचे पॅकेट्स वगैरे अवेलेबल असतात, तेही भरपूर लोक वापरतात. तर फ्रेंड्स, मी सुरुवातीला बरीच नावं घेतली सुपर मार्केटची, आणि आत्ता मी जसं दाखवलं मेग्रोजमध्ये तसंच सगळ्या सुपर मार्केट्समध्ये असतं बऱ्यापैकी. तर एका ठिकाणी तुम्हाला सगळ्या वस्तू मिळू शकतात. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा, आणि या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, तर तुम्हाला नवीन नवीन गोष्टी जाणून घेता येतील स्विसबद्दल.